नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खरोखर आज विशेष आनंद यासाठी की आपण आजपर्यंत चैप्टर 3 कंप्लीट केले आणि चौथ्या नंबरच्या चैप्टर पर्यंत अर्थात ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन पर्यंत येऊन पोहोचलो। मित्रांनो, या चैप्टरचा सारा बेस आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत। तुम्हाला आपला ऑनलाइन यूट्यूब लेक्चरला जर सुरुवात करायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला सब्सक्राइब करायचं आहे आणि नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा। ओके विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन्स या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत। यामध्ये पहिला मुद्दा आहे ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन टू कंस्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन लाइन सेगमेंट। आपल्याला एक लाइन सेगमेंट दिलेला राहील। फॉर एक्झाम्पल, ड्रॉ द लाइन सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 4.2 सेंटीमीटर। मित्रांनो, आपण या ठिकाणी ड्रॉ लाइन सेगमेंट ए बी, त्याची लेंथ 4.2, म्हणजे फर्स्ट इथं मोजून घेणार आपण 4.2। बघा, या ठिकाणी 4.2 लाइन सेगमेंट आपण मोजून घेतला, याला ए बी नाव देणार, लाइन सेगमेंट ए बी, आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे। म्हणजे आपण कंपास घेऊन लोखंडी टोक बी वर ठेवणार आणि पेन्सिलीचे टोक ए पासून थोडं कमी करणार आणि निम्म्यापेक्षा जास्त ठेवणार। एक चाप वरच्या बाजूला देणार आणि दुसऱ्या चाप खाली देणार आणि तेच काम आपण पॉइंट ए पासून करणार। एक चाप सेम प्रोसेस वरती देणार आणि दुसरा चाप खाली देणार, बरोबर। ज्या ठिकाणी आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे या पॉइंटला आणि या पॉइंटला पट्टीच्या सहाय्याने आपण जोडणार, हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर। ओके, तर या ठिकाणी याचं आपल्याला काढलेलं उत्तर बरोबर आहे का हे जर आपल्याला मोजून पाहायचं असेल तर आपण काय करायचं, यांचं माप घेऊन पाहायचं की हे केवढ्या मापाचं आहे। बघा, हे जेवढ्या मापाचं आहे तेवढ्याच मापाचं या ठिकाणी हे राहील, आलं, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे। याला परपेंडिक्युलर बायसेक्टर हा पॉईंट एम पाशी आला असं समजा, हा पॉईंट एम आहे। याला नाव द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो ए बी परपेंडिक्युलर बायसेक्टर पी क्यू। ओके, ए पासून बी पर्यंत 4.2 सेंटीमीटर अंतर आहे। आता आपल्याला या ठिकाणी टू कंस्ट्रक्ट द बायसेक्टर ऑफ एनी गिव्हन अँगल, आता गिव्हन अँगल दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, ड्रॉ ट्रायंगल ए बी सी आणि त्याचं मेजरमेंट 115 डिग्री दिलेलं आहे आणि बायसेक्टर काढायचा आहे, अँगल बायसेक्टर काढायचा आहे। आपण आधी रफ फिगर काढून घेतली, यानंतर आपण काय करणार, या ठिकाणी 115 बी सी हा सेगमेंट घेणार। समजा या ठिकाणी हा बी पॉईंट आहे आणि ह्या ठिकाणी सी पॉईंट आहे, ही एक साईड अँगलची, दुसरा अँगल अँगल कन्स्ट्रक्ट करताना दुसरी साईड आपल्याला काढायची आहे, 115 मोजून घ्यायचा आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 110 and then now 115, अशा पद्धतीनं मोजल्यानंतर आपण या ठिकाणी हा अँगल 115 डिग्रीचा मोजून घेतला। यानंतर आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे, याचं या अँगलचं मेजरमेंट आलं 115 डिग्री। अँगल बायसेक्टर काढायचं असेल तर आपण कंपास घेऊन बीवर लोखंडी टोक ठेवून एक चाप द्या आणि दोन्ही साईड्स त्याच्या कट करून घ्या, दोन्ही साईड्स कट करून घ्या, त्यानंतर आहे ते अंतर थोडंसं वाढवा आणि एक लोखंडी टोक न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शनवर ठेवा, एक चाप द्या इंटेरियर पार्टमध्ये। तेच काम या दुसऱ्या साईडवरून करा, ज्या ठिकाणी या ए बी साईडवर आपल्याला न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला चाप ड्रॉ करा आणि न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, त्याला पट्टीच्या सहाय्याने
बी या वर्टेक्सशी जोड़ा। हा आपल्याला मिळाला एंगल बाय सेक्टर। विद्यार्थी मित्रांनो, टू कंस्ट्रक्ट परपेंडिक्युलर टू अ लाइन सेगमेंट ऍट अ गिवन पॉइंट, गिवन पॉइंट पासून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे। तर एग्जांपल बघूया, ड्रॉ लाइन ए बी 9.7 सेंटीमीटर। तर लाइन आपण 9.7 सेंटीमीटरची आधी मोजून घेऊया। पट्टीच्या साहाय्याने 9.7 डिस्टन्स आपण मोजून घेतला, ओके, या ठिकाणी 0। आणि या लाइन सेगमेंटला नाव दिलं आपण ए बी, कारण हा 9.7 आहे। टेक अ पॉइंट पी ऑन इट सच दॅट ए पी बी अँड ए पी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर। म्हणजे हे कोलिनियर पॉइंट आहेत, ए इथं मध्ये कुठंतरी पी पॉइंट आहे आणि मग हा बी पॉइंट आहे, परंतु ए पासून पी पर्यंतचं अंतर आपल्याला 3.5 सेंटीमीटर दिलेलं आहे। म्हणून आपण या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर अंतर पट्टीच्या साहाय्याने मोजून घेणार। मित्रांनो, या ठिकाणी आला आपला पी पॉइंट, आणि या पी पॉइंटपासून आता आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे। ए पासून पी पर्यंतचं डिस्टन्स आपला आहे 3.5 सेंटीमीटर, आणि ए पासून तर बी पर्यंतचं आपलं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 9.5 सेंटीमीटर। आता ह्या पी पॉइंटपासून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे, मग काय करणार, कसं करणार? तर लोखंडी टोक आपण या पी पॉइंटवर ठेवणार आणि अंदाजे पी पॉइंटपासून काही अंतरावर आपण चाप देणार, एक एल एच एसला आणि एक आर एच एसला। चाप दिल्यानंतर आपल्याला हे दोन न्यू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले। या ठिकाणी आपण एकदा लोखंडी टोक या पॉइंटवर ठेवणार, एकदा लोखंडी टोक या पॉइंटवर ठेवणार। मग बघा लोखंडी टोक, आता लोखंडी टोक ठेवलं की आपलं आहे ते जे अंतर आहे त्याला आपण थोडंसं इन्क्रीज करणार। बघा इथपर्यंत होतं आपलं अंतर, आता आपण त्याला वाढवून घेतलं आणि एक चाप वरती द्या आणि एक चाप खाली द्या। सेम कन्सेप्ट, जसं या ठिकाणी आर एच एसला केलं, पॉइंट पी पासून आर एच एसला क्रॉसमधून केलं, तेच काम आपल्याला पी पासून एल एच एसला मिळालेला जो आर्क आहे त्यापासून एक चाप वरती द्या आणि दुसरा चाप खाली द्या, ओके। आणि आता आपल्याला हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले, या दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला जोडा, तो बरोबर पी पॉइंटमधूनच जाणार। पी पॉइंटमधून गेला म्हणजे समजायचं की आपलं उत्तर बरोबर आहे, लक्षात घ्या। बघा तो पी पॉइंटमधून गेला। हा अशा पद्धतीनं आपण एम एन हा परपेंडिक्युलर काढला, नाव देऊ शकतो आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं, ओके मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमधला अत्यंत महत्त्वाचा फोर्थ पार्ट आपण अभ्यासणार, टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर टू अ लाईन फ्रॉम अ पॉइंट पी आउटसाइड इट। म्हणजे उदाहरण घेऊ आपण, क्वेश्चन असा असू शकेल, ड्रॉ लाईन के एल सच दॅट के एलची लेंथ आपल्याला 4.5 सेंटीमीटर दिलेली आहे। पट्टीच्या साहाय्याने आपण 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करणार, मेजर केलं के आणि एल, हे डिस्टन्स आपण मोजून घेतलं 4.5 सेंटीमीटर, ओके। कन्सिडर पॉइंट पी आउटसाइड इट, तर पॉइंट पी हा या के एल लाईनच्या वरती पण असू शकतो किंवा या के एल लाईनच्या खाली पण असू शकतो। तर आपण त्याला या ठिकाणी आहे असं अजूम करूया की पॉइंट पी इथं आहे आणि इथून आपल्याला या ठिकाणी अशी परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे। मग जॉमेट्रिकली आपण तिला कशी काढणार, लोखंडी टोक पीवर ठेवा आणि पेन्सिलीचं टोक आपल्याला या के एल लाईनपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन त्याला चाप द्या, जसा इकडच्या बाजूला पण द्या आणि एक चाप अशा पद्धतीनं देऊन टाका, ओके। म्हणजे आपल्याला या ठिकाणी न्यू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहे, एक पॉइंट इथं मिळालेला आहे आणि दुसरा पॉइंट इथं मिळालेला आहे, आणि या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि आहे ते अंतर थोडंसं वाढवा किंवा वाढवा आणि मग पुन्हा एक चाप काढा। ज्या पद्धतीनं एलकडे असलेल्या क्रॉसमधून काढला तसा के पासून असलेल्या क्रॉसकडून पण एक आर्क काढा आणि तुम्हाला जो हा न्यू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, हा पॉइंट आणि या पीला
पट्टीच्या साह्याने जोडा. हाच तो परपेंडिक्युलर असेल लाईन केएलला. बघा परपेंडिक्युलर आहे. तुम्ही प्रोटेक्टरच्या साह्याने याला मोजून पण घेऊ शकतात की आपला परपेंडिक्युलर बरोबर आहे का. बघा पट्टीच्या साह्याने आपण मोजून पाहिला, हा झिरो ॲडजस्ट झाला, इकडे पण झिरो झाला. बघा 90 डिग्रीवर आला म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके मित्रांनो, आता आपण या चॅप्टरमधला 5 नंबरचा पॉईंट पाहूया. यामध्ये टू कन्स्ट्रक्ट अन अँगल कांग्रुएंट टू द गिव्हन अँगल. एक अँगल पी क्यू आर तुम्हाला दिलेला आहे, या पी क्यू आरला कांग्रुएंट अँगल एलिमेंट आपल्याला काढायचा आहे. मग जसा या पद्धतीनं पी क्यू आर अँगल आहे तसाच आपल्याला एल एम एन, इथं एल, इथं एम आणि इथं एन, म्हणजे एम एन साईड आपण बेसला घेणार. आणि घेतल्यानंतर आता आपण हा अँगल जेवढ्या मापाचा आहे तर आपण काय करा, लोखंडी टोक आधी क्यूवर ठेवा. क्यूवर ठेवल्यावर एक चाप द्या, अंदाजे एक चाप आपल्याला द्यायचा आहे. दिला की आता जसा एक चाप आपण या ठिकाणी दिला तसा याही ठिकाणी एक चाप द्या. ओके एक चाप द्यायचा आहे, द्यायचा आहे. दिला यानंतर क्यू आरवर जो न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे तिथं लोखंडी टोक ठेवा आणि क्रॉस जिथं आहे तिथं पेन्सिलीचं टोक ठेवा. ठेवलं आणि मग या ठिकाणी एक चाप द्या. तेच काम आता या एम एनवर जो क्रॉस मिळालेला आहे त्या क्रॉसवर लोखंडी टोक ठेवा आणि एक चाप द्या. म्हणजे आपल्याला ह्याही ठिकाणी हा एक क्रॉस मिळाला. या क्रॉसला आता पट्टीच्या साह्याने एम या पॉईंटशी त्याला जोडायचं आहे. अगदी सोपं आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नाव देणार एल. ओके अँगल पी क्यू आर इज कांगुरंट अँगल एल एम एन. जॉमेट्रिकली आपण याला असं लिहिणार अँगल पी क्यू आर इज कांगुरंट अँगल एल एम एन. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे कृती करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरलल टू अ गिव्हन लाईन अँड पासिंग थ्रू अ गिव्हन पॉईंट आउटसाइड द लाईन. या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. या ठिकाणी ड्रॉ अ लाईन एल, आपण ड्रॉ लाईन एल काढणार. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि टेक अ पॉईंट पी आउटसाइड द लाईन एल, या लाईन एलच्या वरती किंवा लाईन एलच्या खालच्या बाजूला आपल्याला पॉईंट पी घ्यायचा आहे. आणि त्या पी मधून ड्रॉ अ लाईन एम पॅरलल लाईन एल पासिंग थ्रू पॉईंट पी. त्या पॉईंट पी मधून जाणारी लाईन पॅरलल आपल्या या लाईन एलला काढायची आहे. मग समजा आपण एक काम करू की तो जो पॉईंट आहे तो एका ट्रान्सवर्सलवर राहील असं अझूम करूया आपण की ही एक ट्रान्सवर्सल राहील. बरोबर मग या ट्रान्सवर्सलवर तो पी पॉईंट इथं राहील असं समजा. पी पॉईंट इथं राहील आणि समजा हा क्यू पॉईंट राहील. मग या पीमधून जाणारी लाईन आपल्याला काढायची आहे. मग पॅरलल लाईन काढायची आहे म्हणजे हा अँगल आणि इकडचा हा अँगल हे दोन अँगल कांगुरंट असतील, म्हणजे झेब्रा क्रॉसिंग कांगुरंट राहील तर ही लाईन पॅरलल राहील. मग आपण काय करणार, या ठिकाणी कंपासच्या साह्याने हा अँगल क्यूचं मेजरमेंट घेणार. समजा अंदाजे हे माप घेतलेलं आहे आपण या ठिकाणी, अशा पद्धतीनं माप घेतलं. तेच काम आपल्याला पी वरून करावं लागेल ज्या पद्धतीनं आपण क्यू वरून केलं या ठिकाणी. बरोबर त्यानंतर काय केलं, या क्यू या लाईन एलवर जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथं मी लोखंडी टोक ठेवलं, म्हणजे जी लाईन पॅरलल आहे तिच्या न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शनवर लोखंडी टोक ठेवलं. पेन्सिलीचं टोक बरोबर या क्रॉसवर ठेवलं. हा जो क्रॉस आहे त्या क्रॉसवर ठेवलं, त्याला बरोबर ॲडजस्ट करा, त्या क्रॉसवर ठेवलं. आणि तेच काम आपल्याला आता या न्यू पी क्यू ही जी साईड आहे या साईडवर जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळालेला आहे त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून बरोबर या ठिकाणी आपल्याला क्रॉस काढायचा आहे. तर बघा या क्रॉसमधून जाणारी जी लाईन आहे ती लाईन या एल लाईनला पॅरलल राहील आणि तीच लाईन यम राहील. आपण तीच लाईन यल राहील. बघा या ठिकाणी ही लाईन आपण दाखवली यम. ओके ही एम लाईन आणि हे ट्रान्सवर्सल आली आपली पी क्यू. हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आर
कांगुरंट या कन्सेप्टचा वापर करून आपण या एग्जांपलला सोडवलं. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला पॉइंट नंबर 7 कडे. टू डिवाइड अ लाइन गिवन लाइन सेगमेंट इनटू गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स या टॉपिक खाली आपल्याला एग्जांपल असे दिलेलं राहील. ड्रॉ सेगमेंट पी क्यू ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. पट्टीच्या सहाय्याने आपण 5 सेंटीमीटर डिस्टन्स मोजून घ्यायचं. बघा पट्टीच्या सहाय्याने आपण 5 सेंटीमीटर अंतर मोजून घेतलेलं आहे. याला नाव देणार आपण पॉइंट क्यू आणि सेगमेंटला देणार लाईन सेगमेंट पी क्यू ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. आणि याचे आपल्याला 4 पार्ट्स करायचे आहेत. डिवाइड इट इनटू होल इक्वल पार्ट्स. मग अशा वेळेस काय करायचं, या ठिकाणी आपण पी वर वरच्या बाजूला एक ॲक्यूट अँगल काढायचा. ॲक्यूट म्हणजे 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. आपण 0, 10, 20, 30, 40 अँगल घेऊ. आणि जे काम आपण पी वरून केलं तेच काम आपल्याला क्यू वरून करायचं आहे. याही ठिकाणी आपण जर क्यू वर प्रोटेक्टर ठेवलं तर पी पासून 40 मोजून घ्यायचं आहे. 0, 10, 20, 30 आणि 40. आणि हे दोन्ही कांगुरंट ॲक्यूट अँगल काढल्यानंतर अशा लाईन्स एक्सटेंड करायच्या आहेत, ड्रॉ करायच्या आहेत. लाईन ड्रॉ करा पीपासून पण आणि क्यूपासून सुद्धा. आणि ह्या ठिकाणी आपल्याला आता याचे इक्वल पार्ट्स 4 करायचे आहेत. म्हणजे पीपासून अंदाजे इक्वल पार्ट्स आपण 4 करणार. 1, 2 आणि 4. सेम कन्सेप्ट क्यूपासून 4 पार्ट करा. 1, 2, 3 आणि 4. याला नाव द्या. याला पी पासून आहे म्हणून याला P1, P2, P3 आणि P4. हे क्यूपासून आहे म्हणून याला Q1, Q2, Q3 आणि Q4. आता P4 आणि Q ला जोडा. बघा सेम कन्सेप्ट आता जोडत या. P3 आणि Q1 ला जोडा. P2 आणि Q2 ला जोडा. P1 आणि Q3 ला जोडा. P आणि Q4 ला जोडा. आणि या ठिकाणी तुम्हाला याचे पॉईंट मिळतील A, B आणि C. याला नाव देणार तुम्ही A, याला देणार B, बी नाव देणार, याला देणार C आणि याला देणार Q. आहेच ते म्हणजेच AP is equal to AB is equal to BC is equal to CQ or QC. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला टू डिवाइड अ लाईन सेगमेंट इन टू द गिवन रेशो या टॉपिकसाठी एक एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. की आपल्याला ड्रॉ सेगमेंट पी क्यू ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरचा पी क्यू हा सेगमेंट दिलेला आहे. त्याला पट्टीच्या सहाय्याने आपण 5 मोजून घेणार. 0, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 सेंटीमीटरचा मोजल्यावर आपल्याला याचे डिवाइड इट इन टू रेशो 3:5 म्हणजे याचे एकूण 5 पार्ट करायचे आहेत. त्यापैकी इकडं 3 भाग घ्यायचे आहेत आणि इकडे 2 भाग घ्यायचे आहेत. मग अशा वेळेस आपण काय करायचं, प्रोटेक्टरच्या सहाय्याने या पीपासून याचे एक ॲक्यूट अँगल घेऊ. आपण या ठिकाणी नाव देऊन टाकू पी क्यू. पी वर जर आपण प्रोटेक्टरचं सेंटर ठेवलं तर क्यूपासून रीडिंग करायची. पी वर सेंटर ठेवलं क्यूपासून 0, 0, 10, 20, 30, 40, 50 वर घेतो. ॲक्यूट अँगल आहे आपल्याला 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त अशा पद्धतीनं त्याला घेतो. घेतल्यानंतर याचे 5 पार्ट्स करायचे आहेत. मग पीपासून आपण कंपासमध्ये 5 पार्ट्स या ठिकाणी मोजून घेणार अंदाजे आहे. ओके हा जरा फर्स्ट पार्ट लोखंडी टोक त्या क्रॉसवर ठेवा.
हा झाला दुसरा क्रॉस, दुसरा क्रॉस लोखंडी टोक तिथे ठेवा, त्या क्रॉसवर ठेवा। हा तिसरा क्रॉस लोखंडी टोक पुन्हा न्यू क्रॉसवर। हा चौथा क्रॉस, चौथा क्रॉस त्याच्यानंतरचा पाचवा क्रॉस अशा पद्धतीने ठेवा। याला नाव देऊन टाका पी पासून आहे म्हणून, याला पी वन, याला पी टू, याला पी थ्री, याला पी फोर आणि याला पी फाईव्ह। थ्री प्लस टू फाईव्ह। आता हा शेवटचा क्यू आणि पी फाईव्हला पट्टीच्या साह्याने जोडा। जोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी, जोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा तीन म्हणजे तीनवर आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची आहे पी क्यूवर। मग आपण काय करणार तर पी फाईव्हवर लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिलीचं टोक अंदाजे मी अंदाजे आहे या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवले। तेच काम आपल्याला पी थ्रीवरून करायचं आहे, केलं आणि त्यानंतर जेवढं हे अंतर आहे पी फोरवर लोखंडी टोक ठेवून हे अंतर पेन्सिलीने ॲडजस्ट करा, त्याला मोजून घ्या, मोजलं त्याला नीट मोजून घ्या, बरोबर क्रॉस मिळवा, तसा क्रॉस याही ठिकाणी मिळवा आणि ह्या क्रॉसला आणि या पी थ्रीला म्हणजे तीन पार्ट घ्यायचे म्हणून पी थ्रीला आणि त्या क्रॉसला जोडा। तर ह्या ठिकाणी हा जो पॉईंट मिळेल आपल्याला हा तीन दाखवता येईल। तर याला आपण कसं दाखवणार, तीन दाखवता येईल, हा टोटल पाच आहे आणि इथून तर इथं आपण समजा आपण एम नाव दिलं तर पीपासून एमपर्यंत थ्री डिस्टन्स आहे आणि एमपासून क्यूपर्यंत टू डिस्टन्स आहे। बघा या ठिकाणी टू पार्ट्स आहेत, इथे बघा थ्री पार्ट्स आहेत, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, हा थर्ड थर्ड पार्ट अशा पद्धतीनं। थँक्यू, लिहून घ्या। मित्रांनो आता आपल्याला टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल हूज साइड्स आर गिवन। साइड्स दिलेले आहेत, आपण रफ फिगर काढणार की कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी सच दॅट ए बी इज इक्वल टू 4.2, बी सी इज इक्वल टू 5.3 अँड ए सी इज इक्वल टू 3.7। मग आपण सर्वप्रथम बेस काढणार, 5.3 आपण स्केलच्या साह्याने मोजून घेणार, बी सीला मोजणार 5.3, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि लहान लहान तिसरी रेषा या ठिकाणी आपण नाव देणार सी पॉईंट। हे मोजून घेतलं आपण, बी सी इज 5.3 सेंटीमीटर। आता बीपासून एपर्यंत 4.2 पट्टीच्या साह्याने कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर मोजून घ्या। बघा या ठिकाणी लोखंडी टोक वनवर ठेवा आणि 4.2 बघा या ठिकाणी 4 नंतर दुसरी रेषा आणि हा 0 वर ठेवा। पट्टीच्या साह्याने मोजून घेतलं 4.2 डिस्टन्स, 4.2 मोजल्यावर बीवर लोखंडी टोक ठेवा आणि एक क्रॉस वरच्या बाजूला काढा। त्यानंतर सीपासून आपल्याला 3.7 डिस्टन्स इकडे जायचं आहे, 3.7 आपण पट्टीच्या साह्याने मोजून घेणार, 3.7 पट्टीच्या साह्याने आपण मोजून घेणार। बघा 3.7 मोजून घेतलं, मोजून घेतल्यानंतर पट्टीच्या साह्याने आपण मोजून घेतलं, मोजून घेतल्यानंतर सीवर लोखंडी टोक ठेवणार आणि जो क्रॉस मिळालेला आहे त्याला क्रॉस देणार। या ठिकाणी हा जो पॉईंट मिळाला दोन्ही आर्कचा क्रॉस त्याला ए नाव देणार आणि मग पट्टीच्या साह्याने बी आणि एला जोडणार। ही झाली ए बी साईड आणि ए आणि सी पॉईंटला जोडणार, ही झाली ए सी साईड। ही आपण पट्टीच्या साह्याने 3.7 सेंटीमीटर मोजून घेतली आणि ही 4.2 सेंटीमीटर मोजून घेतली। अशा पद्धतीनं आपल्याला फिगर काढता येणार। थँक्यू माय डिअर फ्रेंड्स।